महाराष्ट्राचा अदानी राष्ट्र होऊ नये, हा महाराष्ट्रच राहावा यासाठी मतदान करा. हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने जो है वोट दिया है, क्या पीछे मतलब पीछे क्या भावना है? बात ऐसी है कि ये जो चुनाव है, अरे जब महाराष्ट्र का निर्माण हो रहा था 60 साल पहले, हम उसे कहते हैं कि संयुक्त महाराष्ट्र का एक बहुत बड़ा संघर्ष था महाराष्ट्र बनाने के लिए. उस वक्त जो वोटिंग हो गया था महाराष्ट्र बचाने के लिए, वही आज भावना लोगों के मन में है. ये महाराष्ट्र का अदानी राष्ट्र नहीं होना चाहिए, अदानी राष्ट्र. इसलिए महाराष्ट्र को जिताने के लिए हमने ये वोटिंग किया है. दोनदा तर सलग विजयी झालेला आहात, तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही सलग विजय होणार आहे. आणि याच्यामध्ये माझ्या विक्रोळीतील जनतेला जराही डाऊट नाही. ज्या प्रकारचं वातावरण विक्रोळीमध्ये आम्ही गेले 15 दिवस पाहतोय, माझा विजय 100% निश्चित आहे. यावेळेचं मतदान तुमच्यासाठी किती वेगळं आहे? यावेळेचं मतदान महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे गुजरातला पळाले, महाराष्ट्रामध्ये CD CBI ED CD जे लावलं गेलं, शिवसैनिकांना तडीपार केलं, महाराष्ट्रातील सरकार गद्दारी करून पाडलं, त्याच्या विरोधातलं हे मतदान आहे. हे मतदान महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी हे मतदान आहे. तुमचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे तुमच्या मतदारसंघात 3 आले, पण मी त्यांना सांगितलं ना, तुम्ही 3 वेळाच काय, तुम्ही 1 महिना जरी ठाण मानून बसला असता तरीसुद्धा विजय हा सुनील राऊतचाच होता. कारण विक्रोळीतील लोकांना माहिती आहे मी ज्या प्रकारचं कार्य आणि काम करतो, आणि मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जी बदललेली वेळेची भूमिका, त्याच्या विरोधामध्ये हे मतदान आहे. आम्हाला त्याचा काही भीती नाही आणि काही टेन्शन नाही. तुमच्यासाठी बघा, असे गुन्हे शिवसैनिकांना घेणे जे ते आमच्यासाठी डॉक्टरेट आहे. आम्हाला त्या गुन्ह्याचा आणि FIR काय फरक पडत नाही. असे बरेचसे गुन्हे आणि FIR आम्ही घेतलेले आहे. तुमच्यासाठी आव्हान.